विद्यार्थ्यांनो, आज आपण स्टँडर्ड 4 युनिट 1 गेट अप अँड डान्स या पाठाची ॲक्टिव्हिटी 6 ही समजून घेऊ. लक्षपूर्वक ऐका आणि समजा. ॲक्टिव्हिटी 6. મેચ સ્ટિક ડ્રોઈંગમાં આપેલી ક્રિયાઓ શિક્ષકની મદદથી કરો અને અંગ્રેજીમાં બોલો. ત્યારબાદ આપેલી સૂચના વાંચી તેની પાસે આપેલ ખાનામાં યોગ્ય મેચ સ્ટિક ડ્રોઈંગ શોધીને દોરો. तर येथे आपल्याला क्रिया पाहायची, कोणती क्रिया आहे ती समजायची आहे आणि बोलायची आहे, आणि त्यानंतर चित्र काढायचे आहे. तर पहिलं चित्र आहे, दोरी कुदणारी एक मुलगी आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, स्किप अ रोप, दोरी कुदा, बरोबर. तर ती दोरी कुदत आहे, बरोबर. तर याप्रमाणे स्किप अ रोप तुम्ही पण बोला, दोरी कुदा. दुसऱ्या चित्रात पुस्तक वाचत आहे, तर मी बोलतो तुम्ही सुद्धा बोला, रीड योर बुक. तुमचे पुस्तक वाचा, रीड म्हणजे वाचा, योर म्हणजे तुमचे आणि बुक म्हणजे पुस्तक. तर याप्रमाणे याचा अर्थ होतो. आता पुढचं पाहू. तिसऱ्या चित्रामध्ये आता वहीमध्ये लिहत आहे. तर राईट इन योर नोटबुक म्हणजे तुमच्या वहीत लिहा. राईट म्हणजे लिहा, इन म्हणजे आत, योर म्हणजे तुमचे आणि नोटबुक म्हणजे वही. तर मी बोलतो तुम्ही पण बोला, राईट इन योर नोटबुक. तुमच्या वहीत लिहा. आता येथे चेंडूला लात मारत आहे. किक द बॉल, बोला. चेंडूला लात मारा, बरोबर. किक म्हणजे लात मारणे, बॉल म्हणजे चेंडू, बरोबर. आता पुढचं चित्र पाहू. येथे सायकलवर सवार आहे. मी वाचतो तुम्ही पण बोला, राईड अ बायसिकल. सायकलची सवारी करा. राईड म्हणजे सवारी करणे, बायसिकल म्हणजे सायकल, बराबर. दोन चाकी जी सायकल असते त्याला बायसिकल म्हणतात, आणि जर तीन चाकी असेल तर ट्रायसिकल, बरोबर. आता पुढचं चित्र पाहू. ओपन द डोर, बोला. ओपन म्हणजे उघडणे, डोर म्हणजे दार,
दार उगड़ा, ओपन द डोर। आता येथे हे जे मी शिकवलं ते वहीमध्ये लिहायचे आहे, बरोबर। वहीमध्ये लिहा, स्पेलिंग लिहा, त्याचा उच्चार लिहा आणि त्याचा अर्थसुद्धा लिहा। आता पुढे समजू। आता येथे चित्र काढायला सांगितलं आहे, तर पहिलं जी जागा दिलेली आहे त्याच्या बाजूला लिहिलं आहे राइड अ बायसिकल, तर सायकल चालवणारा एक मुलगा म्हणजे चित्र काढायचं आहे, राइड अ बायसिकल, बरोबर। तर ते चित्र इथं काढायचं आहे। जम्प अप हाई, येथे उडी मारणारे, उंच उडी मारणारे एक चित्र काढायचं आहे, बरोबर। जम्प म्हणजे उडी मारणे, अप म्हणजे वर, हाय म्हणजे खूप वर, असे उंच उडी मारणारे एक चित्र येथे काढायचे आहे। ओपन द डोर, तर दार उघडत आहे असं चित्र या तिसऱ्या चित्रामध्ये, रिकामी जागा दिली आहे तेथे चित्र काढायचं आहे। चित्र येत नसेल तर बाजूमधून चित्र शोधा आणि ते चित्र तुम्ही काढायचं आहे, बरोबर। किक द बॉल म्हणजे चेंडूला लात मारणारं चित्र काढायचं आहे, बरोबर। बाजूमध्ये चित्र दिलेलं आहे तेच चित्र येथे येऊन जाणार आहे का नाही, तर येथे ते चित्र तुम्ही काढायचं आहे। राईट इन योर नोटबुक, तर वहीमध्ये लिहिणारं चित्र येथे तुम्हाला काढायचं आहे। जसं आलं तसं चित्र काढा, तुम्हाला चांगलं चित्र आलं चांगलं काढा, जसं आलं पण चित्र काढा, प्रयत्न करा, बरोबर। तर वहीमध्ये लिहिणारं चित्र येथे काढायचं आहे। आता पुढे रीड योर बुक, रीड म्हणजे वाचणे, योर तुमचे, बुक पुस्तक, तर पुस्तक वाचताना चित्र येथे काढायचं आहे। जे बाजूमध्ये आत्ता आपण समजलो त्याच्यातून पाहूनसुद्धा चित्र तुम्ही काढू शकतात, बरोबर। तर याप्रमाणे हे चित्र काढायचे आहे आणि पूर्ण करायचं आहे। तर याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी आता पूर्ण झाली। स्पेलिंग पाठ करा, त्याचे अर्थ समजा, चित्र काढा, हे सर्व झालं की तुमच्या शिक्षकांना ते दाखवा। तर या ॲक्टिव्हिटी 6 ही पूर्ण झाली। लिहा, वहीमध्ये लिहा, नक्की लिहा, नसेल समजलं तर परत पहा आणि समजून घ्या। आभार, थँक्यू।